वाह सुनील बाबू, नया घर, नई गाड़ी, बढ़िया है। सुनील बाबूंनी घराचा गाडीचा इन्शुरन्स घेतलाय की नाही माहिती नाही, पण आपल्यापैकी कोणीही नवीन घर, नवीन गाडी, नवीन टू व्हीलर, अगदी नवीन मोबाईल जरी घेतला तरी त्याचा इन्शुरन्स केलेला उत्तम। कारण रोजच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपण इतके गुंतलेलो आहोत की ज्या विविध जोखीमयुक्त घटकांचा आपण अविभाज्य भाग बनून गेलोत त्याचाच विसर पडतो। मुळातच बहुतांश लोकांसाठी विमा अर्थात इन्शुरन्स हाच ऑप्शनल सब्जेक्ट असतो, त्यातून फार तर लाईफ इन्शुरन्स आणि कायद्याने कंपल्सरी केलंय म्हणून मोटर इन्शुरन्सची आपल्याला माहिती झालेली असते। हाय, मी सिद्धार्थ। आज आपण लाईफ इन्शुरन्स व्यतिरिक्त इतर सर्व वस्तूंना, गोष्टींना होऊ शकणाऱ्या धोक्यांपासून संरक्षण देणारा नॉन लाईफ इन्शुरन्स अर्थात ज्याला सर्वसाधारणपणे जनरल इन्शुरन्स म्हणजे सामान्य विमा असं संबोधलं जातं त्याची माहिती करून घेणार आहोत। लाईफ इन्शुरन्सप्रमाणेच जनरल इन्शुरन्स हा देखील इन्शुरन्स कंपनी अर्थात इन्शुरर आणि पॉलिसीधारक यांच्यामध्ये अस्तित्वात आलेला कायदेशीर करार असतो। मात्र पॉलिसीधारकाचा विशिष्ट कालावधीमध्ये म्हणजे पॉलिसी टर्ममध्ये मृत्यू झाला तर लाईफ इन्शुरन्स त्याच्या कुटुंबाकरता आर्थिक आधार देण्याची भूमिका बजावत असतो। जनरल इन्शुरन्स मात्र मृत्यू व्यतिरिक्त पॉलिसीधारकाचं होणारं उर्वरित सर्व स्वरूपाचं आर्थिक नुकसान भरून काढतो आणि त्याला नुकसानपूर्व स्थितीमध्ये येण्याला मदत करतो। पॉलिसीधारकाचं ज्यामध्ये आर्थिक हित गुंतलेलं असतं त्या सगळ्या गोष्टींचं नुकसान झाल्यास आर्थिक भरपाई मिळावी म्हणून पॉलिसीधारक प्रीमियमचा भरणा करून इन्शुरन्स कंपनीकडे आपली जोखीम ट्रान्सफर करत असतो। जनरल इन्शुरन्स कंपनी ही त्या पॉलिसीधारकाचं नुकसान झाल्यास प्रत्यक्ष झालेल्या आर्थिक हानी इतकं नुकसान भरून देण्याचं कबूल करत असते। मात्र तशा धोक्यांचा आणि संरक्षण प्राप्त गोष्टींचा उल्लेख करारामध्ये स्पष्ट केला जाणं आवश्यक असतं। सर्वसाधारणपणे जनरल इन्शुरन्स एका वर्षासाठी केला गेलेला करार असतो। अपवादात्मक स्थितीमध्ये तो 5 वर्षांइतका देखील असू शकतो। होम इन्शुरन्स असो वा मोटर इन्शुरन्स, अगदी हेल्थ इन्शुरन्सपासून ते मोबाईल इन्शुरन्स असो, हे सगळे प्रकार जनरल इन्शुरन्समध्ये मोडतात। रस्त्यावर चालणाऱ्या वाहनांचे अपघात किंवा चोरी किंवा नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झाल्यास मोटर इन्शुरन्सच्या मदतीने नुकसान भरपाई केली जात असते। त्याचप्रमाणे आरोग्य विमा अर्थात हेल्थ इन्शुरन्स पेशंट्सच्या आजारपणामध्ये हॉस्पिटलायझेशन, क्रिटिकल इलनेस कव्हरसारख्या सेवांकरता होणाऱ्या खर्चासाठी नुकसान भरपाई देत असतो। जनरल इन्शुरन्समध्ये पॉलिसीधारकाला देण्यात येणाऱ्या कव्हरची व्याप्ती अति प्रचंड आहे। कारखाने, ऑफिसेस, गगनचुंबी इमारतींना लागणाऱ्या आगी किंवा रेल्वे जहाजातून वाहून नेल्या जाणाऱ्या मालाला लागणाऱ्या आगीपासून नुकसान झाल्यास फायर इन्शुरन्स अर्थात अग्निविमा नुकसान भरपाई देतो। प्रवासातली चोरी, पासपोर्ट, इतर महत्त्वाचं सामान हरवण्यापासून ते अगदी विमान हायजॅक केल्या गेल्यापासून होणारं नुकसान ट्रॅव्हल इन्शुरन्स कव्हर करत असतो। घराला नैसर्गिक आपत्ती किंवा चोरी, दरोडा यांमुळे होणारं नुकसान तसंच किमती चीज वस्तू, दागिन्यांना असलेल्या चोरीसारख्या धोक्यांपासून होणारं नुकसान होम इन्शुरन्सद्वारे कव्हर केलं जातं। कार इन्शुरन्स अंतर्गत थर्ड पार्टी इन्शुरन्सच्यामुळे वाहनामुळे इतर सार्वजनिक संपत्ती, वाहन चालका व्यतिरिक्त अपघातात सापडलेली व्यक्ती यांना झालेलं नुकसान कव्हर केलं जातं। तर सागरी वाहतुकीदरम्यान मालाला वादळ, आग किंवा जहाजच बुडाल्याने होणारं नुकसान, सागरी वाहतुकीमध्ये मालाचे सागरी हवामानामुळे समुद्री लुटारू म्हणजेच पायरेट्समुळे होणारं नुकसान मरीन इन्शुरन्सद्वारे कव्हर केलं जातं। कमर्शियल इन्शुरन्समध्ये की पर्सन इन्शुरन्स अर्थात महत्त्वाच्या व्यक्तीच्या नसण्याच्या स्थितीमध्ये होणारं नुकसान, प्रॉपर्टी इन्शुरन्स, इंजिनिअरिंग इन्शुरन्स, कॉर्पोरेट इन्शुरन्स तसंच कामगारांच्या अचानक होणाऱ्या संप, टाळेबंदी यामुळे होणारं व्यावसायिक नुकसान अर्थात बिझनेस इंटरप्शन इन्शुरन्स यांचा समावेश होतो। अगदी अलीकडेच आपल्या हातातल्या महागड्या मोबाईलकरता आपण मोबाईल इन्शुरन्सचं कव्हर घेऊ शकतो। तर आज आपण साधारणपणे जाणून घेतलं की जनरल इन्शुरन्स म्हणजे काय, त्याचे महत्त्वाचे प्रकार कोणते आहेत। यापुढे आपण अशीच माहिती साध्या सोप्या शब्दांमध्ये जाणून घेत राहू। आपण पुन्हा भेटूच एका नव्या विषयासोबत एका नव्या कोऱ्या भागासहित। आपल्याला काही शंका असल्यास तसंच काही सूचना करायच्या असल्यास आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर सांगू शकता। आमच्या महामनी सोशल या यूट्यूब चॅनलला नक्की विजिट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत बाय बाय।